आई ऐक ना, माझं म्हणणं तरी ऐकून घे. हे बघिंद्रा, सानिका या घरात सून म्हणून आलेली मला नाही आवडणार. आई पण तू असं का म्हणतेस? ती मुलगी योग्य नाही आहे या घरासाठी. हे बघ इंद्रा, मला माहिती नाहीये तिचं आपल्या कार्तिकवर खरंच प्रेम आहे की नाही, पण ती आपल्या कार्तिकला फसवते एवढं नक्की. आई अगं, आपल्या कार्तिकने सुद्धा माती खाल्लीच आहे ना आई. तरीही मला असंच वाटतं की ती योग्य नाही आहे. अगं आई, आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत आई. सानिका प्रेग्नेंट आहे, आपण आता असं नाही करू शकत. मी स्वतःहून स्वतःच्या कानाने ऐकलंय कार्तिक आणि सानिकाचं बोलणं फोनवरच, आणि जे मी ऐकलंय ना त्यावरूनच म्हणते की ती या घराची सून व्हायच्या लायकीची नाहीये. तू काय ऐकलंय साई? मी ज्या बांगड्या दीपिकासाठी घेऊन गेले होते त्या बांगड्या ती परत देणारच नाही असं म्हणाली. आई अगं, सानिकाला काय माहिती की त्या बांगड्या तू दीपिका मॅडम साठी नेल्यास, म्हणजे घरच्या सुनेसाठी तू त्या बांगड्या नेल्यास असं तू म्हणालीस, म्हणजे तिच्यासाठीच नेल्यास असं तिला वाटलं असेल. अरे पण एखादं गिफ्ट आलेलं आहे ते आपल्यासाठी आहे की नाही आहे हे माहित नसताना ते घेणं म्हणजे चोरी करणं नाहीये का? हे बघ, ती मुलगी खोटारडी आहे, ती मुलगी उद्धट आहे, ती मुलगी चोरी करते, अशी मुलगी मला या घरात सून म्हणून नको इंद्रा. आई ऐक, तू आत्ता असं नको बोलूस. हे बघ इंद्रा, मला सानिकाचं माहिती नाही, पण मी दीपिकाला कधीच माझी सून म्हणून स्वीकारलंय, आणि माझ्या मनात तुम्हा दोघांचं लग्नही लावलंय. त्यामुळे मी ज्या बांगड्या दीपिकासाठी घेऊन गेले होते त्या मला दीपिकाच्याच हातात हव्यात. आई पण इंद्रा, वचन दे मला. ठीक आहे, मी तुला वचन देतो त्या बांगड्या दीपिका मॅडमच घालते. फोन कर दीपिकाला आणि तसं सांग तिला. आई फोन, तिला फोन कर आणि सांग. हॅलो दीपिका मॅडम. हा बोला ना. ऍक्च्युली आईने ज्या बांगड्या दिल्या होत्या ना. अरे बाप, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली ते बाबांचं सगळं, म्हणजे हॉस्पिटलचं सगळं झालं आणि एकदम डोक्यातून निघून गेलं. मी काम करते, आज येतोय ना आम्ही तर मी घेऊन येते बांगड्या. नाही, मला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या मॅडम. ऍक्च्युली त्या बांगड्या आईने तुमच्यासाठी दिल्या होत्या म्हणून तुम्ही त्या तुमच्या हातात घालाव्या अशी आईची इच्छा आहे. कसं शक्य इंद्राजी? तुम्हालाही माहिती आहे जयश्री काकू सगळ्यांसमोर म्हणाले होते की त्यांनी या बांगड्या त्यांच्या सुनेसाठी आणल्या. मी त्या बांगड्या घातल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऍक्च्युली मलाही कळत नाहीये मॅडम काय करायला हवं ते. पण काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, आई खूप इमोशनल झालीय मॅडम, बांगड्यांच्या बाबतीत पण आणि तुमच्या बाबतीत पण. मला त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर आहे, पण तुम्हालाही माहिती आहे मी त्या बांगड्या नाही घालू शकत. मी आता तुमच्या घरची सून नाहीये त्यामुळे ते बरोबर दिसणार नाही. हे बघा, मी त्यास घेऊन येते पण मी त्या घालू शकणार नाही. सॉरी. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच सासरी जातीय. सिंदूर लावायला हवं. दीपू,
काय चाललंय ग तुझं? अगं ताई, ह्या बांगड्या घेऊन जायच्या साळगावकरांकडे. तुझी हिंमत कशी झाली ग बांगड्यांना हात लावायची? ताई अगं, हे बघ दीपू, या बांगड्या माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी आणल्या होत्या. हे बघ, त्या आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी तुला त्या दिल्या नाहीये आणि त्या त्यांच्याकडून इथेच राहिल्या. अगं पण तुला काय करायचंय? ताई अगं, असं का करतेयस? हे बघ, त्या त्या तुला देतील तेव्हा तू घाल ना त्या बांगड्या. हे असं ठेवून घेणं बरोबर नाही. त्या तुझ्या लग्नाची बोलणी करायला आल्या होत्या का? नाही ना, मग गप बस. हे बघ ताई, प्लीज असं नको वागूस. हे असं वागणं म्हणजे चोरी करण्यासारखं. दे बघू त्या बांगड्या, दे. वा दीपू, तू अशी वागतीये जसं काय या बांगड्या तुझ्या आहेत आणि मी चोरून घालतीये. हे बघ ताई, दे त्या बांगड्या. मी त्या घेऊन जाणार आहे आणि काकूंकडे देणार आहे. दे. दीपू, अगं चल ना, उशीर होत. ताई, एवढा नट्टाफट्टा करून तू कुठे निघालीस? आई, बरी आहेस ना ग तू? अगं मी आज माझ्या सासरी जाणार आहे ना. तू बरी आहेस ना ताई? आज आम्ही तिथे पाठवणी बद्दल बोलायला जाणार आहोत. तिथे तुझं काही काम नाहीये. त्या घरात माप ओलांडून गृहप्रवेश करणार आहेस तू, तशी जाणार नाहीस. हे आई, असं कसं काय ग? असंच असतं. हे बघ, तू उगाच वाद घालू नकोस हा, आणि दीदी थांबणार आहे तुझ्या सोबत. मला ते काय माहित नाही. आई प्लीज, मी येणार आहे. सानू, उगाच सकाळी सकाळी वाद घालू नकोस हा. मी जेवढं सांगते ना तेवढं ऐकायला शिक. तुम्ही सगळे माझ्याशी असं का वागता? काय प्रॉब्लेम काय तुमच्या सगळ्यांचा सांगा ना. मी एवढं सगळं तयार झाल्यानंतर तू आता म्हणते की मी यायचं नाहीये. आणि ही दीपू, ही दीपू तर माझ्या हक्काच्या बांगड्या हिसकवायला निघालीये. अगं काय बोलतेस तू? आई, हिसकवायला वगैरे काही नाही. तुलाही माहितीये त्याविषयी, जयश्री काकू आल्या होत्या तेव्हा त्या ह्या बांगड्या घेऊन आल्या होत्या. त्या त्यांच्याकडून इथे राहिल्या आहेत. पण ताईने त्या ठेवून घेतल्यात. आता हे बरोबर आहे का? ताई अगं, काय म्हणजे कुठल्या थराला पोहोचलीस तू? का वागतेस अशी? लाज नाही वाटत आहे तुला असं वागायला? आई प्लीज, आता तू नको सुरू होऊस. मला एक सांग, जेव्हा त्या दिवशी आल्या होत्या तेव्हा काय म्हणालेल्या? कि या बांगड्या त्यांनी त्यांच्या सुनेसाठी आणल्या. मग या बांगड्या जर माझ्यासाठी नसतील तर त्या कोणासाठी आहेत सांगा ना. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. ताई, मी इतक्या बांगड्या माझ्या मापाच्या पण नाही आहेत. त्यांना मला सांगायचंय की माझ्या मापाच्या बांगड्या करून घ्या. ताई अगं, हात मागायला आले असतील त्या. मला एक सांग, त्या दिवशी त्यांनी स्वतःहून तुझ्या हातात बांगड्या दिल्या का? नाही ना. मग जोपर्यंत त्या स्वतः तुला त्या बांगड्या देणार नाही तोपर्यंत तुझा त्यांच्यावर कुठलाही अधिकार नाही. एकतर आम्हाला अंधारात ठेवून हे असं लग्न केलंस, कोणाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस, आणि ते कमी की काय भरून असं मागतेस? आणि हे बघ ताई, सगळ्या गोष्टी हिसकावून मिळत नसतात. आता तरी नीट विचार कर. दीपू, या बांगड्या ठेव तुझ्याजवळ आणि तिथे गेल्यानंतर आठवणीने दे. हा चल, उशीर होतोय आपल्याला. दीपू, झालं तुझ्या मनासारखं सगळं? दीपू, तू ना या मुलीकडे लक्ष नको देऊ. चल, ही कधी सुधारणार नाही. चल चल, आपल्याला उशीर होतोय बाळा. हा आई. हा बाबा थांबलेत खाली. हो, उशीर होतोय ग आपल्याला. दीदी, तू या सानूकडे थोडं लक्ष ठेव. मला ना या मुलीचा काही भरोसा नाही कशी वागेल त्याच्यावर. आई तू नको काळजी करूस, मी आहे. चल चल, उशीर होतोय. दीपू चल बाळा चल. दीपू, एक मिनिट, ते
बांगड्या बघू. हात दे तुझा. अग हात दे तुझा. तुझ्या मापाला कशा आल्या? कमाल आहे नाही, म्हणजे तुझ्या मापाला अगदी बरोबर आल्यात त्या. अग ते देशपांडेंच्या घरात कोणी आहे का? हो हो आले आले. दीपू चल उशीर होतोय, बाबा थांबले. त्या बांगड्या नीट टाक तुझ्या पर्स मध्ये. हा चल चल चल, उशीर होत ठेवल्यास ना व्यवस्थित. हा चल. आज कार्तिकच्या लग्नाची बोलणी करायला मुलीकडचे येतात. आपल्या मुलाचं लग्न म्हटलं की आई वडिलांसाठी केवढी मोठी गोष्ट असते ना ही. पण माझ्यावर वेळ आली अशी की मला एकटीलाच याला सामोरं जावं लागतंय. आज जर तुम्ही असतात ना तर चित्र वेगळंच असत. सत्तू हा काका. अरे आपल्या बागेत भाज्या लाव रे बाबा, भाज्या खूप महाग झाल्या आहेत रे. हो काका ते बघू आपण, पण आता पाहुणे येतील तयारीला लागा. हो सगळं व्यवस्थित आहे, मी बघतो सगळं. हो इंदिरा, इंदिरा सर आले. या सर या. माफ करा हा, ट्रॅफिक मुळे जरा उशीर झाला. असू दे, काही हरकत नाही, या ना. सानिका नाही आली? सानिका मागून येते का? नाही. म्हणजे काय ना जयश्रीताई, सानिकाला आता या घरामध्ये माप ओलांडून गृहप्रवेशच करू द्या. बाकी जे काही बोलायचंय ते आपण बोलून घेऊयात ना. आणि शलाका आहे सानिका जवळ घरी. काय मुक्ते, अभ्यास कसा चाललाय? चाललाय ना मस्त चाललाय, सकाळपासून अभ्यासच करत होते. हो का? आई हात धुवून घेतेस का इथेच बेसिन?
मी हात धुवून घेते, पण तुला कसं माहिती तिकडे बेसिने म्हणून? पहिल्यांदाच आली आहेस ना या घरात? अगं म्हणजे किचन आहे ना इथे, तर मग असेलच ना बेसिन म्हणून. म्हणजे आमच्या सानिकाच्या पाठवणीबद्दल बोलणी करायची म्हणून आपण इथे जमलो. सानिकाचं आणि कार्तिकचं लग्न आपल्या परवानगीनं झालं असतं तर आपण वेगळ्या पद्धतीनं बोललो असतो. तशी आपली ओळख आहे, पण रीत म्हणून आपली ओळख करून. मी मनोहर देशपांडे, ही मालती आणि ही माझी धाकटी कन्या दीपू. साळगावकर, तुझे वडील कुठे? अगं कसं आहे, तुझ्या समोर विषय निघाला नाही ना कधीही. साळगावकरला वडील नाही. मला माहित नव्हतं. हा नाही, काही हरकत नाही. तुम्हाला माहितीच नव्हतं तर काय करणार. पण ही मुलं लहान होती तेव्हाच गेली येते. सर मग पाठवणीचं कसं करायचं? तुम्हाला कार्तिकला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मी कार्तिकला चांगलाच ओळखतो. आलाच होता की माझ्या घरी, मी बोललो सुद्धा. त्यामुळे कार्तिकशी बोलण्याची फार काही इच्छा नाही. सर आजवर कार्तिक कसाही वागला असेल पण मी तुम्हाला शब्द देतो सर, कार्तिक स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणेल. काय कार्तिक? आणि सर थँक्यू सो मच, तुम्ही इतकं सगळं होऊन पण आमच्या कार्तिकला एक संधी देण्याचा विचार केला. साळगावकर कसं आहे, तुझ्यासारखा समजूतदार मुलगा या घरात आहे म्हणून मी माझ्या मुलीला इथं पाठवण्याचा निर्णय घेऊ शकलो. नाहीतर तुम्ही बोलत बसा, मी आले जरा. सर बोला ना तुम्ही. साळगावकर एक प्रश्न आहे माझा. हा विचारा ना सर. बंडांचं छत्र लहानपणी हरवलं तरी सुद्धा तू एवढा शिस्तीचा आणि समजूतदार आहेस, कार्तिक असं का? साहेब, इंद्रांच्या बाबांचा इतिहास देशपांडे सरांना कधीच कळता कामा नये, कारण तो तुम्ही इंद्राला सुद्धा कधीच सांगितला नाही. फक्त इतिहास नाही बाबू काका, त्यांचं वर्तमान सुद्धा कोणाला कळता कामा नये.